आज आपण आर्डिनो उनोच्या स्टार्टर किटमध्ये पुश बटन्स वापरून एक एक्सपेरिमेंट करू. या प्रयोगासाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत ते असे दोन पुश बटन स्विचेस, यांना टॅक्टाईल पुश बटन स्विचेस असे देखील म्हणतात. 10 किलो ओहम्सचे दोन आणि 330 ओहम्सचा एक रेजिस्टर, कुठल्याही रंगाचा एक LED, लहान आकाराच्या 5 आणि थोड्याशा लांब अशा 2 वायरी, आर्डुइनो उनोचा बोर्ड आणि कुठल्याही आकाराचा ब्रेडबोर्ड. आता आपण याचा सर्किट डायग्राम पाहू. 13 नंबरच्या पिनला LEDचा पॉझिटिव्ह जोडलेला आहे आणि LEDच्या निगेटिव्हला 330 ओहम्सचा एक रेजिस्टर जोडलेला आहे. रेजिस्टरचे दुसरे टोक ग्राउंडला गेलेले आहे. पिन क्रमांक 2 पासून एक वायर पुश बटनच्या एका बाजूला जोडलेली आहे. पिन क्रमांक 3 पासून एक वायर पुश बटन स्विचच्या एका बाजूला जोडलेली आहे. दोन्ही स्विचेसची दुसरी बाजू ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे आणि दोन्ही स्विचेसच्या दुसऱ्या बाजूला 5 व्होल्ट्सचा सप्लाय दिलेला आहे. हा सप्लाय रेजिस्टरच्या थ्रू दिलेला आहे. तर 10 किलो ओहम्सचा जे दोन आपण रेजिस्टर्स वापरणार आहोत त्या रेजिस्टर्सच्या थ्रू आपण 5 व्होल्टचा सप्लाय या पुश बटन स्विचेसला देणार आहोत. आता आपण या स्विचेसना जवळून पाहू. पिनांच्या बाजूने स्विचेसकडे पाहिले असता तुम्हाला या ठिकाणी 4 पिना दिसतात, पण या 4 पिनापैकी 2 पिना एकमेकाशी आतल्या बाजूने जोडलेल्या आहेत. तर ज्या 2 पिना एकमेकाशी जोडलेल्या आहेत त्या दोन्हीच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिकची एक पट्टी दिसेल. तर या 2 पिना मिळून या स्विचची किंवा या बटणाची एक बाजू होते आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या 2 पिना या दुसरी बाजू बनवतात. या स्विचची लांबी आणि रुंदी वेगवेगळी आहे. स्विच ब्रेडबोर्डवर बसवताना ब्रेडबोर्डच्या मध्यभागी जी खाच असते त्या खाचेच्या दोन्ही बाजूला या पिना ठेवून त्यांना ब्रेडबोर्डवर बसवता येते. तर ब्रेडबोर्डवर हे स्विच बसवताना त्यांची जी लांब बाजू असते त्या बाजूनेच तुम्ही याला बसवू शकता. त्याच्या आखूड बाजूने बसवण्याचा प्रयत्न केल्यास ती लांबी कमी पडत असलेली तुम्हाला तिथे दिसून येईल. हे स्विचेस ब्रेडबोर्डवर बसवताना विशेष काळजी घ्यावी, कारण या पिना थोड्याशा वाकड्या असलेल्या तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे पुश बटन ब्रेडबोर्डवर टेकवल्यानंतर त्या पिनांची टोके आणि ब्रेडबोर्डची छिद्रे एकमेकाशी जुळली आहेत की नाही हे पाहावे आणि त्यानंतर हलकेच दाबून पुश बटन बसवावे. जास्त जोर दिल्यास या पिना वाकड्या होऊन त्या तुटण्याची देखील शक्यता असते. या बटणावर बोट ठेवून दाबल्यास सर्किट क्लोज होते आणि बटणावरचे बोट उचलल्यानंतर परत सर्किट ओपन होते. तुमच्याकडे असलेल्या ब्रेडबोर्डवर लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा बाहेरील बाजूस असतील तर लाल रंगाच्या रेषेच्या बाजूला असलेल्या छिद्रांमध्ये पॉझिटिव्हचा सप्लाय द्यावा आणि निळ्या रंगाच्या रेषेच्या बाजूला असलेल्या छिद्रांमध्ये ग्राउंडचे कनेक्शन द्यावे. जर लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा नसल्या तर तुम्ही पॉझिटिव्हसाठी कुठली ओळ वापरत आहात ते लक्षात ठेवावे. पुश बटन स्विच ब्रेडबोर्डच्या मध्यभागी बसवल्यानंतर त्याच्या एका बाजूला 10 किलो ओहम्सचा एक रेजिस्टर जोडावा. रेजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्हच्या छिद्रामध्ये जोडावे. पुश बटनाची दुसरी बाजू वायरच्या सहाय्याने ब्रेडबोर्डच्या निगेटिव्हच्या छिद्रामध्ये जोडावी. त्याचबरोबर पुश बटनाच्या ज्या बाजूला आपण रेजिस्टर बसवलेला आहे त्या बाजूला एक वायर जोडावी जी आर्डुइनोच्या 2 किंवा 3 क्रमांकाच्या पिनला जाईल. या ठिकाणी आपण तांबड्या रंगाची जी वायर जोडलेली आहे ती आणि रेजिस्टर हे दोन्हीही स्विचच्या एका बाजूला आहेत.
तर निळ्या रंगाची जी वायर आपल्याला दिसते ती स्विचच्या दुसऱ्या बाजूला आहे. स्विच आपण ब्रेडबोर्डच्या मध्यभागी बसवल्यामुळे ब्रेडबोर्डच्या दोन्ही भागातील पिनांचा वापर आपण करू शकतो. आता यानंतर ब्रेडबोर्डवर दुसरे पुश बटन स्विच देखील बसवून घ्यावे आणि त्याला देखील पहिल्या बटणाला जोडल्याप्रमाणे रेजिस्टर आणि वायरी जोडून घ्याव्यात. आता आपण ब्रेडबोर्डवर एक LED जोडू. LED छोट्या पायाला आपण 330 ओहम्सचे एक रेजिस्टर जोडू आणि रेजिस्टरचा दुसरा पाय ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह सप्लायला आपण देऊ. LED छोटा पाय हा निगेटिव्हचा असतो आणि LED जो लांब पाय आहे त्या पायाला आपण एक वायर जोडू, ज्या वायरचे दुसरे टोक आर्डियुनोच्या पिन क्रमांक 13 जाईल आणि याच्यानंतर आपण आर्डियुनोच्या पॉवरच्या पिनांपैकी 5 व्होल्ट आणि ग्राउंड या दोन पिनांना एक एक वायर जोडू आणि त्या वायरी ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला आपण इथे कनेक्ट करू. 5 व्होल्टला जोडलेली वायर पॉझिटिव्हला देऊ आणि ग्राउंडला जोडलेली वायर आपण निगेटिव्हला देऊ. पुश बटन स्विचच्या रेजिस्टर्सच्या बाजूला जोडलेल्या वायरींपैकी एक वायर आपण आर्डिनोच्या डिजिटल पिन क्रमांक 2 देऊ आणि दुसरी वायर 3 पिनला जोडू. अशा प्रकारे सर्किट बनवून पूर्ण झाल्यानंतर आर्डिनोच्या बोर्डला USB केबलने तुमच्या कॉम्प्युटरच्या USB पोर्टला कनेक्ट करा. याच्यानंतर आपण या सर्किटला प्रोग्राम करणार आहोत. तर आपण जो प्रोग्राम वापरणार आहोत त्याचे नाव देखील पुश बटन्स आहे. पुश बटन्स .ino या नावाचा प्रोग्राम तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. हा प्रोग्राम डाउनलोड करून तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेल्या आर्डुइनोच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याला उघडा आणि त्याच्यानंतर स्क्रीनच्या वरील बाजूला दिसत असलेल्या आयकॉन्सपैकी पहिल्या आयकॉनवर क्लिक करा. याच्यानंतर तुम्हाला खाली दिसत असलेल्या हिरव्या पट्टीवर डन कंपाइलिंग असा मेसेज दिसेल. त्यानंतर दुसरे बटन क्लिक करा. हे अपलोडचे बटन क्लिक केल्यानंतर हा प्रोग्राम तुमच्या आर्डुइनोच्या बोर्डवरील मायक्रोकंट्रोलरमध्ये अपलोड होईल. अपलोड पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डन अपलोडिंग असा मेसेज खालील बाजूस दिसून येईल. अपलोड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे सर्किट चेक करू शकता. आपण अपलोड केलेल्या प्रोग्रामप्रमाणे कुठलेही एक बटण दाबल्यास LED पेटतो आणि जर दोन्ही बटणे दाबून ठेवली तर LED पेटत नाही. तर असा हा प्रोग्राम आहे. तुम्हाला हवे असल्यास त्या प्रोग्राममध्ये बदल करून या स्विचेसच्या प्रेस करण्याचा आणि LED पेटण्या विझण्याचा जो संबंध आहे तो तुम्ही बदलून पाहू शकता. तर आजच्या प्रयोगामध्ये इतकेच. परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन प्रयोगासोबत.